मी डॉक्टर बी डी चव्हाण आपल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी तोष्णीवाल मंगल कार्यालय कळमनुर येथे सकाळी अकरा वाजता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी विमुक्त भटके बारा बलुतेदार समाज या सर्वांची एक महत्त्वपूर्ण बैठक आपण आयोजित केलेली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आदरणीय प्रकाशन्ना शेंडगे मचिंद्रजी भोसले लक्ष्मणरावजी गायकवाड असे महाराष्ट्रातील भटके आणि विमुक्त समाजाचे नेते या ठिकाणी ने उपस्थित राहणार आहेत मित्र हो सातत्याने ओबीसीवर होत असलेला अन्याय विमुक्त भटक्यावर होत असलेला अन्याय मग जातनिहाय जनगणना असेल क्रिमी लेअरची आठ असेल युवकांसाठी वसतीगृहाचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल या प्रश्नावर तुमच्या आमच्या सर्व चळवळीचे कार्यकर्ते एकवटल्यानंशिवाय याचा मार्ग नाही हे आम्हाला निश्चित झालेलं आहे मित्र आपल्याला माझे हात जोडून विनंती आहे निमंत्रण पोचलं जरी नसेल हा व्हिडिओ बघून आपण आपल्या आप परिसरातील ज्या समाजाला कोणी आजपर्यंत विचारलं नाही त्या समाजाच्या चळवळीचे कार्यकर्ते मग राजकीय पक्ष कोणताही असो वेगवेगळ्या वेग संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे नेते कर्मचारी यांना माझी विनंती आहे कळमनूरच्या बैठकीला आपण यावं आपल्याला ओबीसीसाठी संघर्ष करणं अत्यंत गरजेचं आहे या बैठकीनंतर आपण तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करणार आहोत समन्वय समिती जाहीर करणार आहोत आणि पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ओबीसी विमुक्त भटक्या आणि बारा बरुतेजाराचा महामेळावा एल्गार महा मेळावा तुमच्या सहकार्याने मला घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो म्हणून या बैठकीला आपण यावं मार्गदर्शन करावं या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण उपस्थित राहून उपकृत करावं असं मी हा सर्वांना हात जोडून विनंती करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ओबीसी जय भटके जय बलुतेदार